आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जय भवानी तालीम ढोरे वेस यांच्या वतीनं निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 एप्रिल रोजी वेंकोबा मैदानात होणाऱ्या या कुस्ती मैदानाला कार्तिक काटे आणि विजय धुमाळ यांच्यात, तर महिलांच्या जय भवानी तालीमची ऋतुजा शिंदे आणि कलानगरची अंकिता फातले यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार असल्याची माहिती सुकुमार माळी आणि अभिजित बचाडे यांनी पत्रकार बैठकीत आज दिली. मैदानात महिलांच्या कुस्त्या आणि जय भवानी तालीम, जुने मल्ल तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करणार असल्याचं माळी आणि बचाडे यांनी सांगितलं. यावेळी संदीप वाळकुंजे, धनंजय माळी, राजू यड्रावे, नंदकुमार कोकरे, विजय पोवार, सागर लवटे, उत्तम जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. म्हणून कुस्त्याचं नियोजन या ठिकाणी आणि इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार. आणि महाराष्ट्राचा कोल्हापूरला सराव करत असलेला मोतीबाग तालुक्यातला विजय धुमाळसाठी या गावचा सुपुत्र आणि संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा लक्ष ज्याच्याकडे राहून बाळू पुजारी हा हातकणंगले तालुक्यातलाच आहे, तर कार्तिक काटेचा पार्टनर म्हणून प्रचिन आयोजित केलेला आहे. त्यामुळं त्यांच्यातल्या बऱ्याच घरगुती काही असतात. एक आपला गावभागातला बाळासाहेब पोपाळे, ते सुद्धा इंडियन